नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकार्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये। खास आपल्या मराठी बांधवांसाठी आपण ऑटोकॅड सॉफ्टवेअरची ट्युटोरियल सिरीज पूर्णपणे मराठीमधून घेऊन आलो आहोत। याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला हे सॉफ्टवेअर शिकायला मिळेल, तेही मराठीमधून। तर जास्त वेळ वाया न घालवता चला सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटोकॅडचा बेसिक यूजर इंटरफेस बघितला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईन कमांड बघणार आहोत। मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर इथं वर आय बटनला किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळेल, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। लाईन एखादी ज्यावेळी आपण ड्रॉ करतो त्यावेळी त्या लाईनला एक स्टार्ट पॉईंट असतो आणि एक एंड पॉईंट असतो। कोणत्याही प्रकारची लाईन असेल तरी त्याला एक कुठेतरी स्टार्ट पॉईंट असतो आणि कुठेतरी एक एंड पॉईंट असतो, ठीक आहे। तर कोणतीही लाईन ड्रॉ करताना आपल्याला ऑटोकॅडमध्ये त्याचा स्टार्ट पॉईंट डिफाईन करावा लागतो, स्टार्ट पॉईंटची पोझिशन डिफाईन करावी लागते आणि त्याच्यानंतर एंड पॉईंटची पोझिशन आपल्याला डिफाईन करावी लागते। आता पहिल्यांदा लाईनचे टाईप्स कोणते आहेत बघूया। ज्यावेळी आपण एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ करतो त्याला आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणतो। ज्यावेळी आपण वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ करतो त्याला आपण व्हर्टिकल लाईन म्हणतो। आणि जी तिरकी लाईन असते त्याला आपण अलाइन्ड लाईन म्हणतो, म्हणजेच तिरकी, ठीक आहे। तर आता ह्या तिन्ही पण लाईन्स बघितल्या तर एक्सचा स्टार्ट पॉईंट आहे, एक एंड पॉईंट आहे, ठीक आहे। आता लाईन कमांड आपल्याला सिलेक्ट करायची असेल तर अप्पर लेफ्ट कॉर्नरला होमचा टॅब आहे, त्याच्यामध्ये ड्रॉ टूलबार आहे आणि ड्रॉ टूलबारमध्ये पहिलीच कमांड आहे लाईन कमांड। लाईन कमांड तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता, डिरेक्टली याच्यावर क्लिक करा किंवा कीबोर्डवर एल प्रेस करा आणि एंटर की प्रेस करा, त्याच्यानंतर लाईन कमांड ॲक्टिवेट होईल। तर लाईन कमांड ॲक्टिवेट झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काय विचारते तर स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट, म्हणजेच लाईनचा स्टार्ट पॉईंट आपल्याला कुठं पाहिजे ते डिफाईन करायचं आहे। आता इथं दोन बॉक्स दिसतात आपल्याला, एका बॉक्समध्ये आपल्याला 54.72 समथिंग व्हॅल्यू आहे आणि नेक्स्ट बॉक्समध्ये 20.4 समथिंग व्हॅल्यू आहे। आता पहिला जो बॉक्स आहे तो आपण एक्स कॉर्डिनेटसाठी यूज करतो आणि सेकंड बॉक्स जो आहे तो वाय कॉर्डिनेटसाठी यूज करतो। तर कॉर्डिनेट्स म्हणजे काय तर ओरिजिनपासून त्या पॉईंटची पोझिशन, ठीक आहे। तर ती पोझिशन डिफाईन करण्यासाठी आपण एक्स आणि वायचे कॉर्डिनेट्स डिफाईन करतो किंवा त्याची व्हॅल्यू एंटर करतो। आता सगळ्यात पहिलं काय करूया, आपण एक्स कॉर्डिनेट टाकूया, सपोज आपण टाकला 5, आणि वाय कॉर्डिनेट टाकण्यासाठी टॅप बटन प्रेस करा। टॅप बटन प्रेस केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू लॉक होईल आणि वायची व्हॅल्यू एंटर करण्यासाठी विचारेल। आता वायची व्हॅल्यू आपण टाकूया 10 आणि त्याच्यानंतर एंटर प्रेस करा, क्लिक करू नका। क्लिक जर केलं तुम्ही तर ज्या पोझिशनला तुमचा कर्सर आहे त्या पोझिशनला तो स्टार्ट पॉईंट क्रिएट होईल, त्याच्यामुळे क्लिक करण्याच्या ऐवजी एंटर की प्रेस करा। एंटर केल्यानंतर आता तुम्हाला दिसेल इथं फर्स्ट पॉईंट जो आहे किंवा स्टार्ट पॉईंट जो आहे तो लॉक झाला। त्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट काय विचारत आहे तर पहिल्या बॉक्समध्ये 18.9 जी व्हॅल्यू दिलेली आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला लाईनची लेंथ विचारत आहे आणि सेकंड बॉक्समध्ये अँगल विचारत आहे। अँगल जर आपल्याला नको असेल, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची असेल तर अँगलच्या टॅपमध्ये व्हॅल्यू त्याची 0 टाकायची। सगळ्यात पहिले आपण त्याची लेंथ टाकूया, लेंथ टाकली सपोज आपण 15, त्याच्यानंतर टॅप बटन प्रेस केलं, टॅप बटन प्रेस केल्यानंतर अँगलची व्हॅल्यू टाकली 0 आणि एंटर, ठीक आहे। आता लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर परत पुढं तिथून लाईन कंटिन्यू येते। आपल्याला जर लाईन हवी असेल पुढं तर पुढचे काय लेंथ आणि अँगल वगैरे असेल तर ते टाकून आपण डायग्राम कंटिन्यू करू शकतो, किंवा लाईन नको असेल तर एस्केप बटन प्रेस करा, कमांडमधून आपण बाहेर पडू, ठीक आहे। ही झाली फर्स्ट मेथड। आता सपोज आपल्याला कॉर्डिनेट्स नको असतील तर डिरेक्टली ज्या ठिकाणी आपल्याला ड्रॉइंग स्टार्ट करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक करा,
जर आपल्याला कोऑर्डिनेट्स दिले नसतील तर आणि कोऑर्डिनेट्सची गरज नसेल तर डिरेक्टली फर्स्ट पॉईंट क्लिक करा, फर्स्ट पॉईंट फिक्स होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याची लेंथ टाका, टॅप प्रेस करा आणि काय अँगल पाहिजे आपल्याला तो टाका आणि एंटर. ओके, अशा प्रकारे आपण एखादी लाईन ड्रॉ करू शकतो. काही केसेसमध्ये आपल्याला फक्त हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करायचे असतात. त्या केसमध्ये आपण इथं खाली ऑर्थोमोडचं ऑप्शन दिलेलं आहे, बघा ऑर्थोमोड, आणि त्याची शॉर्ट की आहे F8. हा मोड ऑन केल्यानंतर काय होतं बघा, लाईन कमांड सिलेक्ट करतो मी, फर्स्ट पॉईंट प्लेस केला, त्याच्यानंतर ज्यावेळी मी राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला जातो आहे त्यावेळी परफेक्टली हॉरिझॉन्टल लाईन क्रिएट होते. किंवा मधल्या कुठल्या पॉईंटला तिरकी लाईन एखादी दाखवत नाही, मधल्या कुठल्याही अँगलला तिरकी लाईन दाखवत नाही आहे. म्हणजेच काय, तर ऑर्थोमोडचा यूज आहे की आपण 0° आणि 90°ला आपण आपली लाईन स्नॅप करू शकतो. स्नॅप करू शकतो म्हणजे त्या पोझिशनला ती लॉक होते. 0, 90, 180, 270 अशा अँगलला आपली लाईन लॉक होते. आता या केसमध्ये काय करायचं आहे, ज्या डिरेक्शनला आपल्याला लाईन पाहिजे त्या डिरेक्शनला जाऊन लेंथ टाकायची आणि डिरेक्टली एंटर प्रेस करायचं. अँगल टाकायची काही गरज नाही आहे कारण अँगलची व्हॅल्यू स्नॅप झालेली आहे ऑर्थोमोडमध्ये. एंटर प्रेस केलं, नेक्स्ट. आता सपोज आपल्याला खालच्या साईडला लाईन पाहिजे तर कर्सर जो आहे तो खालच्या साईडला घ्या, व्हॅल्यू टाका, लेंथ टाका त्याची आणि एंटर. लेंथ एंटर. ओके, आपल्याला कोणत्या डिरेक्शनला लाईन पाहिजे त्याच्याप्रमाणे त्या डिरेक्शनला कर्सर न्यायचा, लेंथ टाकायची आणि एंटर करायचं. अशा प्रकारे आपण एखादी डायग्रॅम ड्रॉ करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी आपण अँगल एंटर करत असतो, ज्यावेळी आपण अँगल टाकत असतो लाईनचा, त्यावेळी अँगल घेताना ते या लाईनपासून म्हणजेच एक्स ॲक्सिसपासून किंवा हॉरिझॉन्टल ॲक्सिसपासून अँगल मेजर करते. आता इथं आपल्याला दिसेल हॉरिझॉन्टल लाईनला एक डॉटेडमध्ये रेफरन्स दाखवला आहे आणि अँगलच्या साईडला 32 असं दिलेलं दिसतं. म्हणजे तो जो अँगल मेजर केला आहे तो हॉरिझॉन्टल ॲक्सिसपासून आपली जी आत्ता करंट लाईनची पोझिशन आहे तिथंपर्यंतचा अँगल दिलेला आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण अँगलची व्हॅल्यू टाकतो. असंच जर आपण खालच्या साईडला गेलो तर सेम पण अपोजिट साईडला किंवा उलट्या साईडला सेम व्हॅल्यू दाखवते. म्हणजे 0 to 180 अशी एक व्हॅल्यू दाखवते आणि खालून उलट 0 to 180 अशी दुसरी व्हॅल्यू दाखवते. टोटल 360 घेत नाही आहे तर हे पहिल्यांदा सुरुवातीला अँगल टाकताना चेक करा. आता अँगल आपल्याला 30° पाहिजे असेल पण तो कोणत्या डिरेक्शनला पाहिजे, वरच्या साईडला पाहिजे की खालच्या साईडला पाहिजे, त्याप्रमाणे कर्सरची पोझिशन तिथं न्या, लेंथ टाका, टॅप प्रेस करा आणि अँगलची व्हॅल्यू एंटर, ठीक आहे. अशा प्रकारे 30° लाईन ड्रॉ होईल. सेम जर खालच्या साईडला पाहिजे असेल तर कर्सरची पोझिशन खाली न्या, लेंथ टाका, टॅप प्रेस करा, अँगलची व्हॅल्यू टाका, एंटर. आता ह्या दोन्हीही लाईन्स आपण 30-30°ला ड्रॉ केल्यात विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल ॲक्सिस किंवा हॉरिझॉन्टल लाईन, पण त्यांची पोझिशन एक वर आहे आणि एक खाली आहे, ठीक आहे. आपल्याला जर लाईनचं डायमेन्शन दाखवायचं असेल किंवा बघायचं असेल तर त्यासाठी ॲनोटेशन टूलबारमध्ये इथं डायमेन्शनचं ऑप्शन आहे किंवा इथं डायमेन्शनचे टाईप्स दिले आहेत. आता सगळ्यात पहिले बघूया डायमेन्शनचा ऑप्शन, याच्यावर क्लिक करा. ज्या लाईनचं आपल्याला डायमेन्शन शो करायचं आहे त्या लाईनवर गेल्यानंतर डायमेन्शन हायलाईट होईल. डायमेन्शन हायलाईट झाल्यानंतर त्या लाईनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली ज्या ठिकाणी आपल्याला डायमेन्शन प्लेस करायचं आहे किंवा जिथं ठेवायचं आहे तिथं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ते डायमेन्शन प्लेस होईल आणि ते आपल्याला दिसेल त्या लाईनची लेंथ किती आहे, ठीक आहे. ही झाली पहिली मेथड. नेक्स्ट मेथड आहे
ॲनोटेशन टूलबारमध्येच इथं साईडला कोपऱ्यात छोटा ॲरो आहे तो एक्सपांड करा. त्याच्यानंतर इथं पहिला ऑप्शन आहे लिनियर. लिनियर डायमेन्शन आपण यूज करू शकतो व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डायमेन्शन द्यायचं असेल तर. हे हॉरिझॉन्टल डायमेन्शन झालं, हे व्हर्टिकल. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे अलाईन डायमेन्शन. तिरक्या लाईनचं जर डायमेन्शन द्यायचं असेल तर आपण हा ऑप्शन यूज करतो, अलाईन डायमेन्शन. नेक्स्ट आपण लाईनचा अँगल शो करू शकतो. या ठिकाणीच इथं खाली तिसरा ऑप्शन आहे अँग्युलर डायमेन्शनचा, त्याच्यावर क्लिक करा. लाईन 1 सिलेक्ट करा आणि लाईन 2 सिलेक्ट करा आणि मग त्याचा अँगल शो होईल आणि तो प्लेस करा. अशा प्रकारे हॉरिझॉन्टल लाईनचं डायमेन्शन, व्हर्टिकल लाईनचं डायमेन्शन, अलाईन म्हणजेच तिरक्या लाईनचं डायमेन्शन आणि लाईनचा अँगल आपण शो करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.